ఫోన్ లో గమీతా सोयाबीन बरोबरच मूग पिकावरही येल्लो मोजक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. मी आता नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव शिवारात आहे. आपण जर बघितलं तर या शेतकऱ्यांनी 2 एकर क्षेत्रावर मुगाची लागवड केली होती, मात्र हा रोग पडल्यामुळे जे आहे ते शेंगा पिवळ्या पडल्या चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण जर अधिक जवळ जाऊन बघितलं तर माझ्या हातात आता हिरव्या शेंगा आहेत. खरं तर शेंगा परिपक्व झाल्यानंतर अशा होतात, त्यानंतर जे आहे ते अशा वाळून जातात आणि यानंतर जे आहे ते मूग पिकाची तोडणी केली जाते. मात्र या ठिकाणचं चित्र आपण जर बघितलं तर ह्या शेंगा पूर्णपणे पिवळ्या पडल्यात. नैसर्गिकरित्या हा शेंगा कधीही पिवळ्या पडत नाहीत आणि ग्रामीण भागात जे आहे ते या छोट्या शेंगांना वाद्या असं म्हटलं जातं. मात्र ह्या वाद्याही आता परिपक्व होतील का नाही अशी चिंता शेतकऱ्यासमोर आज आता आहे. आणि या शेंगा या झाडांना अजून फूल आहेत, मात्र या रोगामुळे जे आहे ते या फुलाचीही मोठ्या प्रमाणात गळती होत असताचे चित्र आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर 2 एकर क्षेत्रात शेतकऱ्याला 15 ते 16 क्विंटल उत्पादन अपेक्षित होतं, मात्र आता जे आहे ते केवळ 5 ते 6 क्विंटल उत्पादन होईल अशी जिथे भावना त्यांनी व्यक्त केली. एकंदरीत बघितलं तर सोयाबीनवरही मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते मूग पिकावरही प्रादुर्भाव झाला आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी यामुळे खंगलेल्या खतलेल्या शेतकऱ्यासमोर नवीन नवीन संकट दररोज येताना आपल्याला पाहायला मिळतात. या शेतकऱ्यांनी जे आहे ते हा रोग नियंत्रण आणण्यासाठी महागड्या फवारण्याही केल्या, मात्र त्याचा फारसा परिणाम झाला चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे जे आहे ते याचा पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही शेतकरी वर्गातून होत आहे. ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून9 मराठी, अर्धापूर, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.